नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची मराठी या विषयाची सेतू अभ्यास पूर्व चाचणी या ठिकाणी उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही चाचणी एकूण वीस गुणांची आहे प्रश्न पहिला खाली दिलेल्या मासिकातील उताराचे वाचन कर व प्रश्नांची उत्तरे लिही आवश्यकता वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या खाली आपल्याला उतारा दिलेला आहे त्या उत्तराचं वाचन करायचं आहे आणि प्रश्नांची उत्तरेही लिहायची आहे चला तर मग उत्तराचे वाचन करू नुकताच एक प्रसंग वाचण्यात आला एका धावण्याच्या शरीरीत शर्यतीत केनियाचा धावपटू हाबेल मुताई शर्यत तिच्या अंतिम रेषेपासून अगदी काही फूट अंतरावर होता पण तो गोंधळला आणि त्याला असे वाटले की आपण शर्यत पूर्ण केली तो धावायचं थांबला त्याच्या अगदी पाठीमागे स्पॅनिश धावपटू इव्हान फर्नांडीस होता हावेलची चूक त्याच्या लक्षात आली तो अजून तुझी शर्यत पूर्ण झाली नाही अंतिम रेषा पार कर म्हणून ओरडू सा ओरडून सांगू लागला पण त्याची भाषा हबेलला येत नसल्याने त्याला काहीच कळत नव्हते शेवटी इव्हानने या केनियाच्या धावपटूला अक्षरशः अंतिम रेषेच्या पलीकडे ढकलून दिले आणि जिंकण्यास मदत केली जर ठरवले असते तर इव्हान स्वतः पुढे जाऊन ही शर्यत जिंकू शकला असता पण त्याने तसे केले नाही त्यावर आधारित प्रश्न पहा अ परिच्छेदामध्ये आलेली दोन पुरुषवाशक सर्वनामे कोणती एक गुणांसाठी आहे हा प्रश्न दोन सर्वनामे विचारलेली आहेत या ठिकाणी आपण चार लिहिलेली आहेत त्याने तो त्याला त्याच्या दोन पुरुषवाशक सर्वनाम हे आपल्याला उतारातूनच शोधून लिहायचे आहेत त्याच्या तो त्याची त्याला त्याने आ, लक्षात देणारे कोणते उद्गार परिच्छेदात आले आहे एक गुणासाठी आहे हा प्रश्न उत्तर बघा अजून तुझी शर्यत पूर्ण झाली नाही अंतिम रेषा पार कर प्रश्न वरील प्रसंगातून इव्हानचा कोणता गुण तुला दिसून येतो एक गुणासाठी आहे हा प्रश्न उत्तर प्रामाणिकपणा खिळाडू उत्ती त्यापैकी कोणताही एक गुण तुम्ही लिहिला तरी तुम्हाला एक गुण हे या ठिकाणी मिळतील प्रश्न क्रमांक दोन खालील वाक्यातील विशेष नाम बदलून वाक्य पुन्हा लिही एक गुणासाठी सुरेचा स्वभाव मन मिळावू आहे या ठिकाणी विशेष नाम आहे मनमिळावू हे विशेष नाम बदलवून आपल्याला वाक्य पुन्हा लिहायचं आहे मग या ठिकाणी आपण उत्तर लिहिलेलं आहे सुरेचा स्वभाव चांगला आहे म्हणजे जे विशेष नाम आहे मनमिळावू ते बदलून आपण चांगला लिहिलेलं आहे सुरेचा स्वभाव चांगला आहे धडा शिकणे वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करून लिही एक गुणासाठी तुम्हाला या ठिकाणी फक्त वाक्य उपयोग करायचा आहे पण आपण याचा अर्थसुद्धा जाणून घेऊ धडा शिकणे याचा अर्थ आहे खोड मोडणे वाक्यात उपयोग पोलिसांनी शिक्षा केल्यामुळे चोर धडा शिकले प्रश्न पा दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे या अर्थाची महनली एक गुणासाठी दोन्ही बाजूनी सारखीच अडचणीची जर स्थिती निर्माण झाली तर त्यासाठी म्हण लिहितात इकडे आड तिकडे विहीर या ठिकाणी आपण उत्तर लिहिलेलं आहे इकडे आड तिकडे विहीर ई खालील वाक्य कोणत्याही दोन प्रकारे वाचून दाखव एक गुणांसाठी आहे वाक्य दिलेलं आहे खाली ते आपल्याला आनंदात दुःखात राग प्रश्नार्थ किंवा हास्य या चारपैकी दोन प्रकारे वाचून दाखवायचे आहे वाक्य आहे मला आणि दादाला तुझ्यासोबत यायचे आहे आता आनंदात हे वाक्य कसं वाचणार आहे आपण मला आणि दादाला तुझ्यासोबत यायचे आहे या पद्धतीने मुलांनी त्या पद्धतीने आपल्या शिक्षकांना वाचून दाखवायचं आहे दुःखात कसे वाचायचे हे वाक्य मला आणि दादाला तुझ्यासोबत यायचे आहे आता रागात वाचून दाखवायचे आहे मला आणि दादाला तुझ्यासोबत यायचे आहे या पद्धतीने प्रश्नार्थक पद्धतीने कसे वाचणार आहेत मला आणि दादाला तुझ्यासोबत यायचे आहे अशा पद्धतीने हास्य पद्धतीने कशा पद्धतीने वाचणार आहोत आपण मला आणि दादाला तुझ्यासोबत यायचे आहे या पद्धतीने विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव करून शिक्षकांनी ज्या पद्धतीने वाक्य वाचायला लावलेले ला आहे आनंद राग प्रश्नार्थ हास्य हो। त्या पद्धतीने तुम्ही वाचून दाखवायचे आहे खालील विशेषण व त्या विशेषणाचा उपप्रकार लिही एक गुणांसाठी शब्दसमूह आहे नवा सदरा त्या ठिकाणी आपल्याला विशेषण लिहायचं आहे त्या शब्दसमूहामधील आणि त्या विशेषणाचा उपप्रकार लिहायचा आहे विशेषण आहे नवा आणि या विशेषणाचा जो उपप्रकार आहे गुणवाचक विशेषण एक गुणासाठी आहे हा प्रश्न उ खाली दिलेला कर्ता वापरून सकर्मक वाक्य लिहि मोहन मोहन हा कर्ता आहे आणि हा कर्ता वापरून आपल्याला सकर्मक वाक्य लिहायचं आहे एकच वाक्य लिहिले लिहायचं आहे या ठिकाणी आपण दोन वाक्य अभ्यासणार आहोत मोहन दररोज शाळेत जातो दुसरे वाक्य मोहन अभ्यास करत आहे प्रश्न तिसरा पुढील कवितेचे वाचन कर व त्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिही आपण अगोदर कवितेचे वाचन करू आणि मग त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे सोडू झाड आहे हिरवेगार वारा देते थंडगार झाडाच्या सावलीत मी बसते झाड खुदकन गालात हसते झाड देते माया झाड देते छाया झाडावर भरते पक्ष्यांची शाळा झाडाखाली सर्व प्राणी होतात गोळा झाडाला लागतात सुंदर फुले फुले तोडायला येतात मुली झाड आहे माझा मित्र माझ्या मनात राहते नेहमी झाडाची चित्र पा त्यावर आधारित प्रश्न ओ कवितेचा सा विषय सांग लिहि गुणासाठी या ठिकाणी पा तुम्ही जर कविता व्यवस्थित वाचली असेल तर या ठिकाणी पूर्णपणे झाडाचे महत्त्व किंवा झाडाचे उपयोग काय आहे हेच या कवितेत सांगण्यात आलेले आहे म्हणून कवितेचा विषय आहे झाडाचे महत्त्व झाडाचे उपयोग दुसरा प्रश्न झाडावर भरते पक्ष्यांची शाळा झाडाखाली सर्व प्राणी होतात गोळा या ओळीचा अर्थ स्पष्ट करून लिही एक गुणासाठी आहे बघा त्याचा अर्थ आहे झाडावर सर्व पक्षी येऊन बसतात व सावलीसाठी झाडाखाली सर्व प्राणी येतात गोळा होतात जमा होतात व बसतात असा या ओळीचा अर्थ होतो ई कवितेत यमक जुळणाऱ्या कोणत्याही दोन शब्दांच्या जोड्या लिही एक गुणासाठी आहे पहा या ठिकाणी तुम्हाला फक्त दोनच शब्दांच्या जोड्या लिहायच्या आहेत पण आपण कवितेमध्ये जेवढे शब्द आले आहेत तेवढ्याचा अभ्यास करणार आहोत हिरवेगार थंडगार दोन माया छाया तीन शाळा गोळा चार फुले मुले पाच मित्र चित्र पाय या ठिकाणी तुम्हाला हिरवेगार थंडगार माया छाया शाळा गोळा फुले मुले मित्र चित्र प्रश्न चौथा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न खाली दिलेल्या कोणत्याही एका विषयावर पाच ओळी माहिती लिही बघा या ठिकाणी दोन विषय दिलेले आहेत माझे आवडते पुस्तक किंवा आवडता पदार्थ कोणत्याही एका विषयावर माहिती लिहायची आहे आपण दोघं विषयांवरील माहिती अभ्यासू तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे अगोदर आवडते पुस्तक पा मला पुस्तके वाचायला खूप आवडते पुस्तक वाचन हा माझा छंद आहे मला आवडणाऱ्या अशाच पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे श्यामची आई या पुस्तकाला साने गुरुजींनी लिहिले आहे श्यामची आई ही साने गुरुजींची आत्मकथा आहे या पुस्तकात साने गुरुजींनी आपल्या आईबद्दल प्रेम भक्ती आणि कृतज्ञता मांडली आहे या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरे पुस्तक आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने माहिती तुम्हाला लिहिता येईल पुढचा विषय होता आपला आवडता पदार्थ गुलाबजाम हा माझा आवडता पदार्थ आहे दुधाच्या खव्यापासून व साखरेच्या पाकापासून बनणारा हा पदार्थ मला खूप आवडतो गुलाबजामने भरलेली वाटी दिसली की माझ्या तोंडाला पाणी येते लाल व काळ्या रंगाचे गुलाबजाम सर्वांचे लक्ष वेधून घेतात गुलाबजाम मिठाई सगळ्यांनाच आवडते प्रश्न पाचवा पा शिक्षकांनी ऐकवलेली गोष्ट तुझ्या शब्दात दहा ओळीत पा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येणार नाही कारण की शिक्षक तुम्हाला जी गोष्ट सांगतील ती तुम्ही काय करायची आहे तुमच्या शब्दात लिहायची आहे तीन गुणांसाठी प्रश्न सहावा सोबत दिलेल्या चित्राविषयी तुला कोणती माहिती आहे ते दोन ओळीत लिहि दोन गुणांसाठी या ठिकाणी चित्र दिसत आहे त्या चित्राविषयी आपल्याला माहिती लिहायची आहे उत्तर पा हे जे चित्र आहे ते परमवीर चक्र आहे परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार असून युद्ध काळात गाजवलेल्या अतुलनीय कामगिरीबाबत हा पुरस्कार देण्यात येतो दोन परमवीर पुरस्काराची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी करण्यात आली व हे पुरस्कार देण्याची सुरुवात पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस पासून करण्यात आली पहा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची सेतू अभ्यास पूर्व चाचणी या ठिकाणी अभ्यासली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल